जय मल्हारनी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम व अर्थसंमती सभापती जिल्हा परिषद नंदुरबार अभिजित पाटील व शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी संस्थेतील कर्मचारी वर्गांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तूंच्या सुमारे 5732 किट तयार करून दिनांक 31 एप्रिल ते 1 एप्रिल शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागासह गरीब कुटुंबियांना त्याचे वाटप करण्यात आले. कोरोना या विषाणूच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लोक घरात बंदिस्त आहेत. मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. रोजगार 100% बंद झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये. घरोघरी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. भविष्यात होणाऱ्या गंभीर परिस्थितीचा अगोदरच आढावा घेऊन हातावर रोजगार असणाऱ्या घोरगरीब जनतेचा विचार करता संस्थेच्या शहादा येथील विश्राम काका शैक्षणिक संकुलाच्या हॉलमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करण्यात आले. यावेळी शहादाचे प्रांताधिकारी डॉक्टर चेतन गिरासे, गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे विद्यमान बांधकाम व अर्थसभापती अभिजित पाटील, विकास इंग्लिम मीडियम समन्वयिका प्रीती पाटील आदींसह स्वयंसेवक उपस्थित. चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.